बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये सूरज, अंकिता, पॅडी कांबळे, निखिल व अभिजित सावंत हे कलाकार गार्डनमध्ये असलेले पाहायला मिळत आहेत. तर सगळे गार्डनमध्ये बसलेले असताना सूरज मात्र गार्डन एरियामध्ये केअर काढताना दिसून येत आहे. यावर अंकिता वालावलकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यामध्ये चर्चा होताना दिसते. अंकिता म्हणते, सूरजला असं बघून मला कसं तरी वाटतं. त्यावर पॅडी कांबळे म्हणतात, बिचारा बाहेर देखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं, मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता. त्यावर अंकिता म्हणते, सूरजला गेम कळला नाही पण माणसं कळली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री झाल्यापासूनच सूरज सगळी कामं करताना दिसून येतो. कधी भांडी घासतो तर कधी केअर काढत असतो. कुठल्याही कामाला तो नाही म्हणताना दिसला नाही आणि यामुळेच त्याला त्याच्या चाहत्यांकडून व कलाकार मंडळींकडूनही पाठिंबा मिळत आहे. तर सूरज चव्हाण बद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर कधीही. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.